नमस्कार, मी डॉक्टर नितीन रणदिवे आपणास अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि पत्रकारिता याविषयी शोध निबंध सादर करत आहे. सत्यशोधक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र साप्ताहिक युगांतरमध्ये पत्रकारिता केली आहे. ही पत्रकारिता गावकोसाबाहेरच्या उपेक्षित माणसांना साहित्याच्या आविष्कारातून माणूसपण देणारी होती. साहित्य आणि पत्रकारिता यांचा परस्पर संबंध आहे. साहित्य वाङ्मयाचा एक पैलू म्हणजे पत्रकारिता होय. साहित्य आणि पत्रकारितेच्या कार्यत्वाचे समान पैलू म्हणजे सर्वसामान्य जनतेला ज्ञान, माहिती आणि मनोरंजन करून देणे होय. परंतु अण्णाभाऊंच्या साहित्यिक पत्रकारितेचा आशय मात्र उपेक्षित समाजातील माणसाला सामाजिकत्व प्राप्त करून देण्याचा होता. अण्णाभाऊ साठे म्हणतात, जे औषधी उपास करतात त्यांच्या लिखाणात व बोलण्यात विनोद येतो, परंतु जे शक्तीने उपाशी असतात त्यांच्या लिखाणात व बोलण्यात क्रांतीच्या ठिणग्या असतात. यावरून हे स्पष्ट होते की अण्णाभाऊ इथल्या समाजव्यवस्थेने ज्यांना शक्तीने उपाशी ठेवले आहे त्यांच्या अन्य अत्याचाराच्या विरोधात नवसाहित्य निर्मिती करून त्यांना सृजनतेचा हुंकार देतात. यासाठीच अण्णाभाऊंनी युगांतरमध्ये आपली लेखणी 1954 ते 1961 या चळवळींनी भारावलेल्या काळामध्ये चालवली. ते पैसा, मान सन्मान व सत्ता अशा भौतिक सुखाच्या पाठीमागे कधी लागले नाही. त्यांच्या लेखनातील नायक हे कामगार, दलित, भटक्या जाती, जमाती आणि स्वाभिमानी बाण्याच्या कष्टकरी स्त्रिया होत्या. युगांतरमध्ये त्यांनी हवं ते लिहितो नावाच्या लेखमाला सदरात 12 लेख लिहिले. प्रवास वर्णने, कथा, कविता, निबंध व अनुभव कथन अशा प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. अण्णाभाऊंनी साहित्य लेखनाची प्रेरणा मार्क्सवाद, आंबेडकरांचं तत्वज्ञान आणि समकालीन सामाजिक परिस्थिती आणि चळवळी ही होती. गिरणी कामगारांची चळवळ व संप गोवा मुक्तीची चळवळ, शेतकऱ्यांची चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या चळवळीतील विचारांचा व संघर्षाचा प्रभाव त्यांच्यावरती पडला होता व ते त्यामध्ये सक्रिय सहभागी होते. या चळवळीच्या प्रसारासाठीच ते लेखन करत होते. दिनांक 2 मार्च 1958 महाराष्ट्र दलित साहित्य संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या पहिल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटनपण भाषण करताना अण्णाभाऊ म्हणाले की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. हे खरं तर सामाजिक विषमता प्रस्थापित करणाऱ्यांना चपराक होती, कारण त्यांनी शेष कोठे आहे हे मात्र अद्याप सांगितलेले नाही. तू गुलाम आहेस, हे जग तुझ्या हातावर आहे हे ठणकावून सांगणारा एकमेव साहित्यिक अण्णाभाऊ साठे आहेत. अण्णाभाऊ साठे असे साहित्यिक व पत्रकार होते की ते जनतेबरोबर होते, म्हणून जनता त्यांच्या बरोबर आहे. रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की याच्या साहित्याचा प्रभाव अण्णाभाऊ साठे यांच्यावर होता. तो गॉर्की म्हणतो, शब्द आणि कल्पनांच्या साधनांवर उभारलेल्या या कलेचे खरे वैशिष्ट्य मानवी चुकांचं ज्ञान करून देणं हेच आहे असं म्हणता येत नाही. मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणं, त्याला कमीपणा असणाऱ्या वास्तव जगाच्या बंधनातून मुक्त करणं आणि तू गुलाम नाहीस, तू वास्तव जगाचा धनी आहेस, तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस असा साक्षात्कार मानवाला करून देणं हे वाङ्मयाचे खरे वैशिष्ट्य आहे. या अर्थानं वाङ्मय सदैव क्रांतिकारक असते याचा प्रत्यय अण्णाभाऊंच्या प्रत्येक साहित्यकृतीतून प्रकर्षानं जाणवतो. म्हणजेच तो त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग म्हटले आहे. अण्णाभाऊ साठे नव्या लेखकांसाठी जो विचार मांडतात तोच विचार आजच्या नवोदित पत्रकारांसाठी लागू पडतात. ते म्हणतात, चिंध्या परिधान करून आभाळभूत दृष्टीत सैरावैरा वाटणारा, संध्याकाळी लेकरं आणि बायको काय खाणार, त्यांना मी काय देऊ, लेकरं खायला मागतील, रडतील या विवेचनेनं करपून निघालेला दलित वरवर पाहता लाचार दिसतो, अगतिक असतो, पण त्याच्या अंतरीची विवंचना महन्मंगल असते. ती जीवनावरची निष्ठा, तो कुटुंब व्यवस्थेवरचा दृढ विश्वास, लेकरांसाठी तळमळणारा तो पवित्र आत्मा नीट पाहायला पाहिजे, नाहीतर आम्हाला भावी काळ क्षमा करणार नाही. मी म्हणतो, त्या लेकरांसाठी अंधारात जा आणि त्यांच्या आत्म्याला विचारा, त्यांच्याशी तद्रूप होऊन मग लिहा. हा
खा अण्णाभाऊंनी मांडलेला विचार नव लेखकांसाठी सदैव प्रेरणास्त्रोत म्हणून राहील. धन्यवाद.